कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या 2014-15 कार्यकारिणीसाठी निवड चालू आहे। त्यामध्ये 1640 वकील आपला मतदानाचा हक्क बजावत आहे। सकाळपासूनच मतदानासाठी वकिलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। हे जे इलेक्शन बार असोसिएशन चालू आहेत त्यामध्ये मी इलेक्शन ऑफिसर म्हणून काम पाहत आहे। आजचं हे इलेक्शन जे चालू आहे त्यामध्ये जवळजवळ 4 पॅनल्स उभा आहेत। जवळजवळ 1640 मतदार आमचे वकील बंधू आहेत, ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि ह्या 4 पॅनलमधून जवळजवळ आम्हाला 15-1 उमेदवार आपले बारचे पदाधिकारी म्हणून निवडून देणार आहेत। आणि हे पदाधिकारी वर्षभर काम करते। तुल्यबळ उमेदवारामध्ये चुरस आहे, त्यामुळं जास्तीत जास्त मतांमध्ये जवळजवळ मला वाटते 1500-1600 आसपास मतदान होईल, 90% मतदान होईल। आणि ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यासाठी जवळजवळ आम्ही 30 जणांची टीम केलेली आहे। या 30 जणांच्या टीममध्ये ही प्रक्रिया राबवून संध्याकाळी आमच्या अंदाजाप्रमाणे रात्री 10 वाजेपर्यंत निकाल येतात, पूर्ण टिकलेले आहेत। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या 7 उमेदवार जरी मिळत असले तरी लढत चौरंगी आहे। इतर 14 कार्यकारिणीसाठी 50 उमेदवार रिंगणात आहे। अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे सायंकाळी स्पष्ट होईल। कॅमेरामन सूरज पाटीलसह राहुल बामणे, लाईव्ह कोल्हापूर।